समृद्धि बायो फर्टिलाइजर या कंपनी तर्फे आज गाव कौन से विषमुक्त शेती समृद्ध भारत या अभियाना अंतर्गत आज गाव तांबरवाडी तुमचं पूर्ण नाव सांगा उग्रसेन बापूराव बिरादा गाव तांबरवाडी तांबरवाडी बर आता समृद्धी बायो फर्टिलायझरची आपण खते आणि बीज प्रक्रिया औषध आणि दोन फवारण्या झाल्यात दोन फवारण्या आणि आपल्याकडे एक रासायनिक बी प्लॉट आहे रासायनिक म्हणजे टोटल रासायनिक खत बीज प्रक्रिया आणि रासायनिक फवारणी केलेली तर काय बदल वाटतो तुम्हाला आता समृद्धी बायो फर्टिलायझरच्या पिकामध्ये आणि रासायनिकच्या पिकामध्ये काय बदल वाटतो फीचर बदल आहे समृद्धी समृद्धी बायोचे पिकामध्ये बदल आहे म्हणजे वेगळा बदल काय नेमकं सांगा जर नेमकं ज्याला फोटो आहे जवळ खांडी आहे ह्याला खांडी लांब आहे आणि मिनिमम फुटवे किती आहे त्याला फुटवे जास्त आहे डबल तरी पण आपण फुटवे मापू ती धाक त्यांच्या हातात द्या म्हणजे फुटवे मापू आपण एकच मिनिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एका फांदीला झाली ही 14 15 16 17 19 20 21 22 23 24 25 26 27 28 मिनिमम 28 फुटवे आणि विशेष म्हणजे जमिनीपासून चार बोटापासून आपले फुटवे चालू आणि रासायनिकचे एक टुचीला बी फुटवा चालू नाही एक टूच पीक आहे आता इथून जमिनीपासून आणि हे आपलं चार बोटापासून फुटवे चालू आहेत तर प्रत्येक फुटव्याला चार शेंगा तुमच्या तयार आहेत आणि ही मेन आहे हे मेन फुटव्याच्या सेकंड फुटव्याला पण प्रत्येक ठिकाणी चार शेंगा तयार आहेत तुमच्या ही चार शेंगा तयार बरोबर आहे बरोबर आपण 28 फुटवे मापलो 28 × 4 जरी केलो मेन फुटवे 28 आहेत आता हे फुटवे 28 आहेत आणि ह्या सेकंड फुटव्याला 1 2 3 4 5 ठिकाणी फुटवे म्हणजे 28 × 5 किती होतात सर 28 × 5 काय कॅल्क्युलेशन सरपंच सांगा 28 × 5 किती सरपंच बी आलेत आता तांबरवाडीचे 25 × 100 3 × 12 112 फुटवे होतात 140 सेम सेम नाही आपल्याला फुटवे 28 × 5 करा 140 शेंगा नाही 112 फुटवे झाली आता शेंगा लागायची ठिकाण झाली पर फुटव्याला चार शेंगा पकडा एक 112 × 4 चार शेंगा आहेत प्रत्येक ठिकाणी चार शेंगा आहेत 1 2 3 4 1 2 3 अजून दुसऱ्या चालू आहेत कळ्या म्हणजे नक्या सुटल्यात ही मिनिमम 448 शेंग आणि कुठलंही झाड बघा सरपंच म्हणजे आता ही आम्ही उपसला असं नाही प्रकार की कुठलंही झाड बघा प्रत्येक झाडाला फुटवे आणि फळाची संख्या आणि याची संख्या बघा आणि एकदम दाटीत आहो आपण अजून पातळ ठिकाणी एकदम गर्दीमध्ये आहो आणि याची फुटव्याची संख्या तुमच्या पायात थोडं सोयाबीन दाट आहे आणि आता हे आपण रासायनिकचं दाट बघूया हे पूर्ण रासायनिक आहे बीज प्रक्रिया केलेली आहे दोन फवारण्या रासायनिकच केलेली आहेत आता सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे ह्याला पांढऱ्या मुळाची संख्या जास्त आणि नत्राच्या गाठी जास्त आहेत ही समृद्धी बायो फर्टिलायझर धाट आहे ही तुमचं रासायनिकचं धाट आहे ह्याला मुळात नाहीत आणि नत्राच्या गाठी पण नाहीत एक फक्त सिंगल मुळ आहे पांढऱ्या मुळा नाहीत ही पांढऱ्या मुळाची प्रक्रिया आता रासायनिकला फुटवे किती आहेत आपण बघू ह्याच्यापेक्षा जमीन खाल्ली भारी आहे साधारण जमीन आहे बिलकुल खडकाळ जमीन आहे समृद्धीचं फक्त प्रोडक्ट वापरलेलं आहे ही 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे आहेत आणि ह्याची कांडी मिनिमम 1 टुचीची कांडी पडली आहे 1 टुचीला 1 टुचीला कांडी आहे त्याची 2 बोटावर कांड लांबलं आता ह्याचं कांड फक्त 2 बोटावर कांड आहे इथं फरक आहे आपल्याला सोयाबीन ऊस आलं किंवा सोयाबीन माजलं ह्याला उपयोग नाही आपल्याला फक्त फळ लागलं पाहिजे आणि फुटवे झाले पाहिजे आणि फुटव्याला शेंग तयार झाली पाहिजे नुसते फुटवे उपयोगायचे नाहीत पर फुटव्याला शेंग तयार झाली पाहिजे आता इथं कुठल्याही फुटव्याला घेऊन बघा शेंग तयार आहे ऑलरेडी शेंग तयार आहे
फक्त आता निसर्गाचा कोप म्हणजे आपल्या निलंगा तालुक्यावर पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं नाहीतर आजी शेंग भरून निघाली असते. त्यांच्याकडे पाण्याची सोय पाणी देतील. तर काय वाटतं मग तुम्हाला ह्या आपलं जे प्रोडक्ट आहे समृद्धी बायो फर्टिलायझर वापरल्यास फरक पडल किंवा आदर शेतकऱ्यांना वापरावं का? वापरावं, फरक पडते 100%. 100%. आता आपल्याकडे किती एक क्षेत्र टोटल? आपलं हे 5 एकर आहे. मला 5 एकर. त्याच्यापैकी तुम्ही 1 एकरला आपलं समृद्धी बायोचं प्रोडक्ट टोटल खतापासून बीज प्रक्रिया आणि 2 फवारणी, तिसरी फवारणी अजून केलेली नाही. मग इतर शेतकऱ्यांना वापरल्यास फायदा? फायदा 100%. 100% फायदा. दोन टू गुलाब घेऊन तुम्हाला टाकून. बरे सर, प्रोडक्ट आपल्याला कोणा मार्फत मिळाले? संजय सूर्यवंशी हालशेकर. सर आपला परिचय द्या पूर्ण. माझं नाव संजय नामदेव सूर्यवंशी हालशेतुगाव. बर सर, आपलं शॉप पण आपण सुरुवात केलेली समृद्धी बायो फर्टिलायझर. आपण पपईसाठी युज केलात आणि युज केल्यानंतर आपण माझा रिझल्ट आल्यानंतर मी सुरुवात केलेली आहे दुसऱ्या शेतकऱ्यांना. तर आपला शॉपचा ऍड्रेस आणि मोबाईल नंबर सांगा. माऊली ॲग्रो एजन्सी औरा शहाजनी डॉक्टर चिदेवाडच्या बाजूस. मोबाईल नंबर? फोन नंबर 85 54 81 51 36. बरं चालेल. जर शेतकऱ्यांना जर काही प्रोडक्ट हवे असतील तर यांना इकडच्या भागामध्ये कॉन्टॅक्ट करून प्रोडक्ट मागवू शकतात. तर या ठिकाणी आपलं शूटिंग चालू असताना प्रॉपर तांबरवाडी गावचे सरपंच आहेत. तर आपलं नाव सांगा सर पूर्ण. शिवाजी शिवराम घोडके. बरं सर, हे जे आता आपण या ठिकाणी प्लॉट पाहिला, रिझल्ट पाहिला, काय वाटतं आपल्याला की हे जे प्रोडक्ट आहेत समृद्धी बायो फर्टिलायझरचे वापरलेले, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल का? फायदा होतेच. बरं, कारण फुटवा जास्त आहे, त्याला शेंग जास्त लागणार. फुटवा पण जास्त आहे, शेंग पण आहे, मुळांची खांडी कमी आहे, मुळवा पण जास्त आहे आणि हाईट पण रेग्युलर जे पिकं आहेत त्याच्यापेक्षा हाईट त्याबरोबरच आपली लेवल त्या सर्रास आपली वाढ त्या ठिकाणी झालेली, पण कांडी न लांबता वाढ झालेली आहे. म्हणजे फुटव्यांची संख्या पण या ठिकाणी बघायला गेलं, फुटवा हा खाली असतो तर हा वरच्या शेंड्याबरोबर या ठिकाणी ही सेटिंग झालेली, फुटवा आलेला आणि सेटिंग पण झालेले. जवळपास 4 शेंगा, 3 शेंगा, 5 शेंगा अशा पद्धतीने या ठिकाणी कमीत कमी 3 शेंगा, जास्तीत जास्त 5 शेंगा आहेत. तर महत्त्वाचा मुद्दा काय, हा जो फुटवा आहे तो वरच्या शेंड्या मेन शेंड्याबरोबर आला पाहिजे. तर या ठिकाणी हे आलेलं आहे सर्रास पूर्ण टोटल. तर हे सरपंच साहेब प्रोडक्ट जर इतर शेतकऱ्यांनी वापरले तर फायदा होईल का त्यांचा? फायदा होते, उत्पन्न वाढल्यानंतर फायदा होणार. चालेल. आपण हे समृद्धी बायो फर्टिलायझर या अभियानामध्ये विषमुक्त शेती समृद्ध भारत या अभियानामध्ये सामील झालात त्याबद्दल सर्व टीमतर्फे आपले धन्यवाद व्यक्त करू.